व्हिडिओ पॉज करून तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सगळ्यात शेवटी तुमचं उत्तर बरोबर आहे बर की चुकीचं आहे हे तुम्ही क्रॉस चेक करा एकदम शेवटी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला उत्तर भेटून जाईल याचं तर बघा आता ह्याला कसं सॉल्व्ह करायचं हा मोठा प्रश्न येतो काय गणित दिलेला आहे नव्वद मीटर लांबीची रेल्वेगाडी एक खांब चार सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती असा प्रश्न विचारलेला आहे तर किती आहे अंतर दिलेलं आहे अंतर दिलेलं आहे नव्वद मीटर बघा पोरांना खूप कन्फ्युजन असतं की ज्यावेळेस ट्रेन दिलेली असते ट्रेन आणि पूल दिलेला असतो किंवा खांब दिलेला असतो याचा पूल आणि खांबमध्ये वेगवेगळे कन्सेप्ट आहेत समजा खांब आहे सिंगल खांब आहे तर ज्यावेळेस खांब ओलांडते ट्रेन त्यावेळेस तिला स्वतःची लांबी असते तेवढंच अंतर पार करावं लागतं पण ज्यावेळेस एखादी ट्रेन एखादा पूल ओलांडते समजा हा पूल आहे तर हा पूल ओलांडते समजा हा तीनशे मीटरचा पूल आहे आणि है है चा चा ट्रेन घेऊया दोनशे मीटरची आहे तर एकंदरीत तिला स्वतःचं तर अंतर कापायचंच आहे प्लस हे तीनशे मीटरचा पुलाचं अंतर कापावं लागतं म्हणून तीनशे प्लस दोनशे असं नऊशे सॉरी पाचशे मीटरचं अंतर कापावं लागणार आहे पण ज्यावेळेस एखादा खांब आहे समजा आणि त्याला एखादी ट्रेन आहे दोनशे मीटरची त्यावेळेस कापते त्यावेळेस तिला फक्त स्वतःचं अंतर कापावं लागतं तर इथे अंतर भेटलेलं आहे ट्रेनची लांबी तर लांबीची रेल्वेगाडी काय करते एका खांबाला ओलांडते किती सेकंदात तर इथे वेळ पण मिळालेला आहे आपल्याला वेळ दिलेला आहे चार सेकंदात आता याच्यामध्ये एक सूत्र आहे फक्त अंतर बरोबर या चॅप्टरमध्ये फक्त एकच सूत्र आहे वेग गुणिला वेळ फक्त तुम्हाला काही कन्सेप्ट आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे तर इथे वे वे असं लक्षात ठेवू शकता अंतर बरोबर वे वे वेग गुणिला वेळ तर तुम्हाला इथे वेग काढायचा आहे तर हा वेळ इथे जो आहे इकडे पाठवला तर हा भागाकारात जाईल म्हणजे अंतर बागीला वेळ तर अंतर किती आहे अंतर आहे नव्वद मीटरचं आणि वेळ लागलेला आहे चार सेकंदाचा तर हे आहे मीटर पर सेकंदमध्ये तुम्हाला उत्तर बघितले तर हे ताशी कर ताशी वेगाने विचारलेलं आहे म्हणजे पर किलोमीटर किलोमीटर पर आरमध्ये विचारलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की मीटर टू पर सेकंद म्हणजे छोट्यातून मोठं करायचं असेल तर मोठी संख्या पहिले घ्यायची अठरा छेद पाच आणि उलटं जर करायचं असेल म्हणजे किलोमीटर टू मीटर पर सेकंद करायचं असेल आता लिहिताना पण किलोमीटर पर आर लिहितो आणि इकडे मीटर पर सेकंद लिहितो म्हणजे एम एस लिहितो तर सिम्पल आहे ह्याच्यामध्ये लक्षात ठेवणं की ज्यावेळेस मोठ्यातून लहानात जातो त्यावेळेस लहान संख्येवरती ठेवायचे पाच छेद अठरा आणि ज्यावेळेस लहानातून मोठ्यात जायचं आहे त्यावेळेस अठरा छेद पाच फक्त एवढंच लक्षात ठेवायचं नव्वद छेद चार गुणिला अठरा छेद पाच तर काय येणार विसा पंच चारा पंच वीस हा शून्य हा शुद्ध खटला बेक बे बे नऊ अठरा तर इथे नऊ गुणिला नऊ म्हणजेच एक्क्याऐंशी किलोमीटर पर आर म्हणजे ताशी एक्क्याऐंशी किलोमीटर एवढी तिची स्पीड असणार आहे ट्रेनची तर काय उत्तर आलेलं आहे आपलं ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे तर आपण इथे सर्व विद्यार्थ्यांसाठी डिस्काउंटेड प्राईजमध्ये फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपल्या चॅनलचे लॉंग व्हिडिओ जे आहेत अवेलेबल करून देत आहे बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवाल्यांकडे गेलात तर ही रेंज हजार दोन हजार तीन हजार हजारापर्यंत जाते आपल्या इथे माफक दरात शिकवण्यासाठी इथे फक्त डिस्काउंटेड प्राईजमध्ये आहे पुढच्या महिन्यामध्ये मा याची फीस मी चारशे ते पाचशे रुपये करणार आहेत तर आजच आमच्या चॅनलच्या मेंबरशिपला गणित मास्टर याची जॉईन मेंबरशिप घ्या फक्त एकोणसाठ रुपयामध्ये नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा एक्झाममध्ये येणाऱ्या आगामी एक्झाममध्ये होणार आहे ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद